नमस्कार, विद्याप्रवेश शाळा पूर्वतयारी कार्यक्रम इयत्ता पहिली अंतर्गत कृतीपत्रिका क्रमांक 1 याचा आपण आज अभ्यास करणार आहोत। तर कृतीपत्रिका 1 मध्ये आपल्याला इथे तुम्हाला 4 चित्रे दिसत आहेत पा। तर आपल्याला काय करायचं आहे, या चित्रांना रंग द्यायचा आहे। तर पहिलं चित्र फुलाचं आहे पा, दुसरं चित्र फुग्याचं आहे, नंतर सूर्याचं चित्र आहे, तसेच काही पानांचं चित्र दिसतंय पहा। तर ह्या चारही चित्रांना आपल्याला काय करायचं आहे, रंग द्यायचा आहे। पण त्यात तत्पूर्वी आपल्याला सूचना काय आहे पहा, फुलाला लाल, फुग्याला निळा, सूर्याला पिवळा आणि पानांना हिरवा रंग दे। म्हणजे जे सांगितलेले आहेत रंग ते आपल्याला इथे काय करायचे आहेत, द्यायचे आहेत। तर चला तर आपण या ॲक्टिव्हिटीला आपण आता सुरुवात करायचं आहे। तर हे पहा, सुरुवातीला आपल्याला रंगांची ओळख असणं गरजेचं आहे। इथं तुम्हाला 4 रंग दिसत आहेत, त्यापैकी जो पहिला रंग आहे तो कसला आहे, लाल रंग आहे। त्याच्या खालील जो रंग तुम्हाला दिसतो बरोबर आहे तो निळा रंग आहे। त्यानंतर तिसरा जो खाली रंग तुम्हाला दिसत आहे तो पिवळा रंग आहे आणि सर्वात शेवटी जो रंग तुम्हाला दिसत आहे तो हिरवा रंग आहे। तर आपल्याला हे रंग काय करायचे आहेत, या चित्रांना द्यायचे आहेत। तर आपण पहिले चित्र आता घेऊया। आता हे पहा, हे पहिलं चित्र कशाचं आहे, फुलाचं आहे। आपल्याला सूचना काय आहे पहा, फुलाला लाल रंग द्यायचा आहे। तर फुलाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या सर्व पाकळ्यांना आता आपण लाल रंग द्यायचा आहे। तर आपण आता या चित्राला रंग देऊया। हे पहा, पहिली पाकळी रंगवलेली आहे, दुसरी पाकळी रंगवली आहे। या पद्धतीनं आपण काय करायचे आहेत, सर्व पाकळ्या मधील भाग रंगवायचा आहे। या पद्धतीनं आपण फुलाला लाल रंग दिलेला आहे, इतर पानांना आपण हिरवा रंग दिलेला आहे। तर या पद्धतीनं ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे। हे पूर्ण करत असताना आपण काळजी काय घ्यायची, तर जो रंग आहे तो त्या चित्राच्या बाहेर जाता कामा नये, चित्राच्या आत बरोबर आपल्याला रंग द्यायचा आहे। आता आपण दुसरं चित्र पाहूया। हे चित्र कशाचं आहे, बरोबर आहे फुग्याचं चित्र आहे। तर आता सूचना काय आहे पहा, फुग्याला निळा रंग द्यायचा आहे। तर आपण आता फुग्याला निळा रंग देऊया। तर हे पहा, या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, फुग्याला निळा रंग द्यायचा आहे। या पुढील चित्र कोणतं आहे पहा, सूर्य। आता सूर्याची सूचना काय आहे पहा, सूर्याला पिवळा रंग द्यायचा आहे। तर आपण पिवळा रंग घेऊन आपण सूर्याला या पद्धतीनं पिवळा रंग द्यायचा आहे। तर ही ॲक्टिव्हिटी समजली का। त्यानंतर सर्वात शेवटी जे चित्र आहे ते कसलं आहे, हे एक झाड आहे। तर झाडांच्या पानांना कोणता रंग द्यायला सांगितलेला आहे, हिरवा रंग, बरोबर। तर आपण हिरवा रंग देऊया। तर हे पहा, झाडांना जितकी पाने तुम्हाला दिसत आहेत त्या सर्व पानांना आपण काय करायचं आहे, या पद्धतीनं हिरवा रंग द्यायचा आहे। हे पहा, आपण आता ही सर्व पाने हिरवा रंग देऊन आपण रंगवलेली आहेत। तर या पद्धतीनं आपण कृतीपत्रिका 1 मध्ये कशाचा अभ्यास केलेला आहे, तर आपण वेगवेगळ्या चित्रांना जो विशिष्ट रंग सांगितलेला आहे तो रंग द्यायचं काम केलेलं आहे। आपण ही ॲक्टिव्हिटी नक्कीच यशस्वीरित्या पूर्ण कराल ही अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।